हो राजा, मी करायचे रे, पण तुम्ही सगळ्या आवडीनं जेवायचे ना. अरे पंक्तीच्या पंक्ती उठवले तो मी, लक्षात आहे ना तुझ्या. बर राजा, परत कधी येणारेस रे? ठेवा फोन तुम्ही पण. हा, ठेवलाय त्यांनी कधीच फोन? ठेवू. हा, ओ तू असणारच ग. तुला काय लेख गेलाय माझा? मी मिळाली आहे छळून घ्यायला तुला. चूक झाली ग बाई, शिकली सवरलेली सून केली न मी, चुकलंच माझ. निदान सगळ्यांना पोट भर प्रेमाने घायला घालायची हो मी. हा, पंक्तीच्या पंक्ती उठवल्यात मी. हा, कसल्या मेल्या त्या आयुर्वेदिक बेचव भाज्या करून घालते, काय चव नाही नी काय नाही. मी हंडेच्या हंडे स्वयंपाक करायची, चांगला मोठ मोठ भरून मसाला घालत होते. पंक्तीच्या पंक्ती उठल्यात तरी लोक म्हणायचे, काकू तुमच्या हाताला तशी चव आहे. आणि ह्या बसले आहेत काय ते टीस्पून टीस्पून करत, अशी जेवणं होत नाहीत. काम करायचं विसरता, काम कशी करायची ते विसरता, पण मला टोमणे मारायचं मात्र विसरू नका. घेऊन टाका पटकन, गोळ्याने आता आठवणार, बाकी बोलायला आठवण. मी विसरते म्हणून तुझं पावतंय ना, आणि मी बसली माझ्या कर्माचे भोग भोग. घ्या ना आता, काम येतो मला. हो काय तो रस्सा केला होता, नाही त्याला चव नाही त्याला डव. आईने तुझ्या हे शिकवलं काय ग तुला? काय चाललं लहान मुलासारखं तुमचं? घ्या ना गोळ्या आता. मला नको आहेत. पुरे झाला ताई, नाही जमत आहे मला काही. करा तुम्हाला काय करायचं ते करा. करते मी. अगं आता जमत नाही म्हणून मला बोलतेस ना? आयुष्यभर मी तेच केलं. अगं तुम्हाला तुमची करिअर असतात, माझं करिअर होतं हेच. अगं पंक्तीच्या पंक्ती उठवलेत मी. आई, लग्नाच्या आधीपासून तुमच्या हातच्या जेवणाचं कौतुक ऐकलं होतं, आणि लग्नानंतर तुम्ही स्वयंपाक करायचात ना ते बघायचे, आणि या डायरीत सगळ्या रेसिपीज लिहून ठेवल्यात. ह्या सगळ्या तुमच्या रेसिपी आहेत. स्वयंपाक करायचा आहे ना, पंक्तीच्या पंक्ती उठवा. मग मला का नाही दिली तू ही डायरी? दोनदा दिली होती, तुम्ही विसरलात. हो चेष्टा करते ना म्हातारीची. काही नकोय मला तुझी वय राहिलं.